याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून. सर, आपण बघतोय की रईसी यांच्या मृत्यूनंतर खरं तर फक्त राष्ट्राध्यक्षच नाही पण एक प्रकारे वारसदार देखील गेल्याचं म्हणता येईल आपल्याला. नक्कीच आहे. मला असं वाटतं की इब्राहिम रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर जे सर्वोच्च इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत खामेनी यांच्या समोरच दोन अत्यंत महत्वाचे आव्हानं आहेत. पहिलं आव्हान जे आहे ते म्हणजे त्यांचं रेजिम हे इराणमध्ये पॉप्युलर आहे हे दाखवणं, आणि दुसरं म्हणजे स्टेबिलिटी स्थिरता, कारण ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की इराणला मान्यता देणारे किंवा इराण बरोबर राजनैतिक संबंध ठेवणारे जे देश आहेत ते देश प्रामुख्याने एशियन देश आहेत. अजूनही पश्चिम युरोपीय देश किंवा अमेरिका यांचे इराण बरोबरचे राजनैतिक संबंध हे नाहीयेत. त्यांचा मुख्य आरोप आहे की इराणमध्ये लोकशाही ही नाहीच आहे. इराणमध्ये ज्या निवडणुका होतात ह्या देखाव्यासाठी असतात. या सर्वोच्च जे निर्णय आहेत ते खामेनी घेतात. पहिले खोमेनी घेत होते, आता खामेनी घेत आहेत. त्यामुळे निवडणुका ह्या नावापुरत्या असतात आणि त्यामुळे या संपूर्ण लोकशाहीचा हा दिखावा आहे. म्हणून खामेनी यांना हे दाखवून द्यायची एक मोठी संधी आहे. लक्षात घ्या, इराण मध्ये पहिल्यांदा हे असं घडत नाही. इराणमध्ये ज्या वेळेला अंतविधी असतो एखाद्या सर्वोच्च नेत्याचा त्यावेळेला किती प्रचंड प्रमाणामध्ये लोक येतात हे दाखवण्याचा हा एक पद्धतीचा दिखावा करण्याचा देखील इराणचा प्रयत्न असतो. यापूर्वी 1989 म्हणजे 1989 मध्ये जेव्हा आयातुल्ला खोमेनी यांचं निधन झालं होतं त्यावेळेला 1 कोटी लोक हे आलेले होते. त्यानंतर रफसंजानी जेव्हा हार्ट अटॅकनी गेले त्यावेळेला देखील अशाच प्रकारे साधारणतः 20 लाख लोक आले होते. त्यानंतर जो सुलेमानी म्हणून त्यांचा नेता होता जो अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला त्यावेळेलाही साधारणतः 10-11 लाख लोक आलेले होते. आणि आता वेळेला ह्या वेळेला देखील आपण असं बघतो की ज्या वेळेला अंत्यविधीची प्रक्रिया चालू आहे त्यावेळेला सर्वांना मेसेजेस पाठवले गेले तर मोठ्या संख्येने लोक हे त्यासाठी येतात. हे काय दाखवलं जातं की तिथलं जे सगळी धार्मिक राजवट आहे त्याला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे इथं कुठेही इराणमध्ये फूट नाहीये हे वेस्टर्न वर्ल्डला दाखवण्याचा हा एक महत्वाचा प्रयत्न असल्यामुळे खामेनी यांचा हा प्रयत्न असेल की आमच्याकडे स्टेबिलिटी आहे. पण आता जी यांना इब्राहिम रईसी यांना रिप्लेस करणाऱ्यांची यादी आहे ती वाढत चाललेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इराणच्या संसदेचे जे सभापती आहेत ते प्रामुख्याने चीफ कंटेंडर म्हणून पुढे येत आहेत. आणि आता ही जी यादी जवळपास 7 जणांमध्ये ही स्पर्धा आहे. 6 आठवडे हे निवडणुकांसाठी राहिलेले आहेत. त्यामुळे इराण पुढचं विशेष करून खामेनी पुढचं हे अत्यंत महत्वाचं आव्हान असणार आहे की इब्राहिम रईसी यांच्या जागेवरती राष्ट्राध्यक्ष म्हणून आता कोणाला नेमायचं. पण एकीकडे जर सर आपण बघितलं तर खामेनी असतील किंवा रईस असतील एकूणच इराणचं धार्मिक गुरुचं जे पद आहे तेही खिळखिळं झाले आणि राष्ट्राध्यक्ष पद सुद्धा खिळखिळं झालंय. त्यामुळे इराण एकूण खिळखिळा झालाय असं म्हणावं लागेल की यामागे सुद्धा काही राजकारण आहे. एक लक्षात घेणं आपण अत्यंत गरजेचं आहे की वेस्टर्न वर्ल्ड आणि अमेरिका यांचे विशेष प्रयत्न आहेत की आर्थिकदृष्ट्या इराणला कमकुवत बनवायचं आणि त्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध जे आर्थिक निर्बंध आहेत ते पुन्हा एकदा टाकले होते किंबहुना ते आणखीन कडक केलेले होते. त्यांनी त्यांच्या सर्व मित्र देशांवरती देखील दबाव टाकला होता की त्यांनी इराणकडनं कोणत्याही प्रकारचं तेल हे विकत घेऊ नये. त्यामुळे इराणवरती जे आर्थिक निर्बंध आहेत अमेरिका आणि वेस्टर्न युरोपकडनं विशेष करून भारताकडनं देखील तेल निर्यात आयातीच्या बाबतीमधले हे कायम आहेत. आणि त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था त्यांची घडी जी आहे ती बऱ्यापैकी विस्कटलेली आहे. आणि अशाच जर राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि पुन्हा जर सत्तेसाठी संघर्ष निर्माण झाला तर तो खामेनीसाठी फार अवघड बनू शकतो. आणि त्यामुळे हे होऊ नये हा प्रामुख्याने प्रयत्न तो असणार आहे, हा धार्मिक नेत्यांचा असणार आहे. आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणावरती ह्या अंत्यविधीला लाखो लोकांना जमवण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत आणि ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही एकजूट आहे, आमची एकी आहे आणि आम्ही सगळेजण खामेनीच्या पाठीशी आहोत. पण सर्व निर्णय खामेनी घेणार आहेत. लक्षात ठेवा, निवडणुका जरी राष्ट्राध्यक्षपदाच्या झाल्या लोकांनी जरी मतदान केलं तरी कोण राष्ट्राध्यक्ष हे पहिले खामेनी ठरवतील आणि मग निवडणुकींची औपचारिकता केली जाईल. इराणमध्ये हे असंच घडत आलेलं आहे. जेव्हा इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली त्याच्यानंतर खोमेनींच्या नेतृत्वापासून इराणमध्ये सर्वोच्च धार्मिक नेते जे आहेत तेच सगळ्या गोष्टी निर्धारित करतात. निवडणुका ह्या केवळ औपचारिकता असतात. त्यामुळे त्यांच्या पुढचं आव्हान असणार आहे की राजकीय स्थैर्य हे कसं टिकवून ठेवणं आणि जगाला मेसेज देणं हे फार महत्वाचं राहणार आहे. निश्चितच. मग सर, ह्या बाबतीत अजून थोडा तुम्ही प्रकाश टाकला तर आवडेल, कारण त्यामध्ये तुम्ही म्हणता की धार्मिक क्रांती झाल्यापासून याचे पडसाद सगळीकडे आणि विशेषतः इराणमध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे. मग इराणमध्ये नेमका राष्ट्राध्यक्ष कसा निवडला जातो, काय प्रक्रिया असते, कारण तुम्ही म्हणता ती केवळ एक औपचारिकता असते, किंवा धर्मगुरू धार्मिक गुरूंचं त्यांचं जे पद आहे ते कसं निवडलं जातं.
हे लक्षात घ्या की इराणमध्ये हा एक शियाईट नेशन आहे आणि जे इस्लाममधले दोन प्रमुख पंथ आहे सुन्नी आणि शियाईट, त्याच्यातला शियाईट जो सेक्ट आहे त्याचं रिप्रेझेंटेशन करणारा हा देश आहे. आणि त्याच्यानंतर आपण असं बघतो की तिथलं सर्वोच्च या संपूर्ण आखातामध्ये हा सिरियामध्ये असेल किंवा इराकमध्ये काही प्रमाणात शियाईट लोकांचं पॉप्युलेशन आहे, ज्यांच्याकडचे धर्मगुरू हे निवडले जात नाहीयेत, हे परंपरेने येणारे आहेत. धर्मगुरूंची निवड त्या ठिकाणी होत नसते, परंतु ते जनतेच्या ऍक्सेप्टन्स मधनं पुढे येतात. मात्र धर्मगुरू हे एक पद्धतीचा रिमोट कंट्रोल आहे, ते कधीही त्यांची कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ही तिथे नाहीये. कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ही राष्ट्राध्यक्षाची आहे, परंतु खरे ते निर्णय हे त्यासाठी घेतात कारण जनतेचा धर्मगुरूंना मॅक्सिमम पाठिंबा असतो आणि त्यामुळे अनौपचारिक पद्धतीने अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जातात. राष्ट्राध्यक्ष लोकांमधनं निवडला जातो, राष्ट्राध्यक्षाला प्रत्यक्ष मतदान हे केलं जातं. तिथं अप्रत्यक्ष पद्धतीने प्रकार नाहीये, जसं आपल्याकडे संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान हा अप्रत्यक्षपणे निवडला जातो सर्व खासदारांकडनं, तो त्याचं हे होईल अप्रत्यक्षपणे जो बहुमतातली पक्ष असेल त्याच्याकडनं निवडला जाईल. मात्र इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष जसा असतो तो डायरेक्टली लोक त्याला मतदान करतात, परंतु राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार द्यायचा आहे या बाबतीमधले जे सर्वोच्च निर्णय आहेत हे प्रामुख्याने इराणचे धर्मगुरू घेत असतात आणि हा प्रकार त्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने चाललेला आहे. मात्र ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की या सर्व प्रक्रियेला जनतेचं समर्थन आहे आणि कोणताही हुकुमशहा हे नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की जनता आमच्या पाठीशी आहे. आणि ह्याच प्रकार हा इराणकडनं होण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे इराणला हा जो मेसेज द्यायचा आहे, एकजुटीचा मेसेज, धैर्याचा मेसेज, किंवा आमची आर्थिक गडी ही व्यवस्थित आहे, आम्ही कुठे डिस्टर्ब झालेलो नाही आहोत, हा मेसेज त्यांना प्रामुख्याने अमेरिकन आणि वेस्टर्न वर्ल्डला द्यायचा आहे आणि त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की तुमचे जे आर्थिक निर्बंध आहेत हे आर्थिक निर्बंध पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत, त्याचा आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाहीये. आणि दुसरं महत्वाचा भाग असा आहे की अलीकडच्या काळामध्ये आपण असं बघतो की आखातामध्ये जे सुन्नी इस्लामिक देश आहेत, प्रामुख्याने सौदी अरेबिया असेल, UAE असेल किंवा कुवेत सारखे देश असेल, हे प्रामुख्याने आता धर्माच्या नावाने फारसं राजकारण करताना दिसत नाहीयेत. त्यांनी विकासाची कास धरलेली आहे, त्यामुळे इराण आता अधिकाधिक कन्झर्व्हेटिव्ह बनत चाललेला आहे आणि तो कन्झर्व्हेटिव्ह बनून समस्त इस्लामिक जगाचं नेतृत्व करण्याचं किंबहुना सौदी अरेबियाचं जे पारंपरिक स्थान आहे, UAEचं जे पारंपरिक स्थान इस्लामिक जगतामध्ये होतं, ते कुठेतरी आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न हा इराणचा चाललेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण असं बघतो की इराणचा जो हमासला पाठिंबा आहे, खरं तर हमास ही सुन्नी इस्लामिक संघटना आहे, असं असतानाही इराणचा पाठिंबा हा हमासला आपल्याला दिसून येतो. हा एक महत्वाचा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठेतरी संपूर्ण इस्लामिक जगताला नेतृत्व देण्याचा प्रयत्न हा इराणकडनं होत असल्यामुळे आम्ही स्ट्रॉंग आहोत, आम्ही नेतृत्व देऊ शकतो, आमची आर्थिक विकासाची घडी व्यवस्थित आहे, हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न गेल्या 2 दशकांपासून इराणकडनं होत आहे. निश्चितपणे आपण बघतोय हा प्रयत्न गेल्या 2 दशकांपासून होतोय शैलेंद्रजी, पण एकीकडे मगाशी तुम्ही म्हटलं की आता ह्या पदासाठी सुद्धा 4-5 उमेदवारांची नावं त्यांच्याकडे पुढे येत आहेत, खरंच उत्तराधिकारी रईसींचा शोधणं हे इराणसाठी इतकं अवघड होऊन बसलेलं आहे का? हे यासाठी करेल की जेव्हा एखादी लीडरशिप एस्टॅब्लिश झालेली असती, इब्राहिम रईसींच्या बाबतीमध्ये असं होतं की हे राईट विंग कन्झर्व्हेटिव्ह म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्याच काळामध्ये इराणमध्ये आपण असं बघतो की इराणनी अनेक ज्या प्रॉक्सीज आहेत, ज्या संघटना आहेत, त्यांना ज्या प्रामुख्याने इस्लामिक संघटना आहे, मग त्या शियाईट्स असतील किंवा इवन सुन्नी संघटना देखील आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि नैतिक समर्थन हे इब्राहिम रईसींच्या काळामध्ये द्यायचा प्रयत्न हा झालेला होता. मग ती हिजबुल्ला असेल, हुती असेल किंवा हमासच्या बाबतीमध्ये आहे, त्यामुळे हे अत्यंत कॅरिस्मॅटिक अशा प्रकारची ही लीडरशिप होती. आणि ज्या वेळेला एखाद्या कॅरिस्मॅटिक लीडरचं अशा स्वरूपाने अपघाती अचानक मृत्यू होतो, त्यावेळेला लीडरशिप क्रायसिस हा नक्कीच निर्माण होण्यासारखा असतो. दुसरं असं आहे की इराणमध्ये जरी इराण दाखवण्याचा प्रयत्न करायचा असेल की सगळं अलबेल आहे, आम्हाला कसलाही विरोध नाहीये, जनतेचा पाठिंबा तरी असं नाहीये, कारण असं आहे की आता बघतो गेल्या 2 दिवसांपासून जसा इब्राहिम रईसींचा मृत्यू झालाय तसे व्हॉट्सअप मेसेजेस आणि टेलिफोनिक मेसेजेस हे प्रत्येक नागरिकाला दिले जात आहेत की त्यांनी कंपल्सरीली या फ्युनेरलला उपस्थित राहणं गरजेचं आहे, याच्यावरनं कोणीही विरोधाचा सूर करू नये अशा प्रकारे धमकीवजा इशारा हा नागरिकांना देखील दिला जात आहे, असे मेसेजेस तिथं फार मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत. आणि त्यामुळे हा पार्ट तर नक्कीच होणार आहे की काही जणांकडनं हा क्लेम केला जाऊ शकतो, निश्चितपणे ही बाब होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे खामेनीन पुढच्या काही काळात हे निश्चितपणे आव्हान असेल, परंतु इराणमध्ये जसं मी सांगितलं की खामेनी आहेत जे अल्टिमेटली कोणताही शॉट जो असेल तो कॉल करणार आहेत, त्यामुळे त्यांनाच हे अंतिम अधिकार असल्यामुळे त्याच्या विरुद्ध काही फारसं घडेल असं मला वाटत नाही. ते निर्णय घेतील आणि त्यानुसार निवडणुकांची औपचारिकताही पूर्ण केली जाईल.
निश्चितच शैलेंद्री, ज्या आता पद्धतीच्या घटना घडतात, तुम्ही म्हटलं की त्यांना अगदी कंपल्सरीली तिथे यायला सांगण्यात आलंय, या सगळ्या घटनांचा इम्पॅक्ट एकीकडे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं, तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला तो म्हणजे त्यांचा अपघाताचा, रईसिंगच्या अपघाताबद्दल अनेक थिअरीज आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, घातपाताची आणि अपघाताची अशा दोन थिअरीज आहेत, तुम्हाला त्यातली जास्त कुठली पडते? बघा, आपण प्रामुख्याने ज्याही वेळेला एखादा अत्यंत शक्तिशाली नेता किंवा ज्याला आपण पॉवरफुल लीडर असं म्हणतो, ज्याचं अशा स्वरूपाने अपघाती निधन होतं, त्यावेळेला अनेक कॉन्स्पिरसी थिअरीज ह्या पुढे येतात. विशेष म्हणजे इब्राहिम रईसी यांचा जो मृत्यू झालेला आहे तो एका विशिष्ट पार्श्वभूमीवर झालेला आहे. तो पार्श्वभूमी अशी आहे की इस्रेल आणि हमास यांच्यातला संघर्ष जरी गेल्या 6 महिन्यांपासून चालू असला तरी या संघर्षाला एक वेगळं आयाम आता मिळालेला आहे. आणि तो संघर्ष आयाम असा आहे की इराण आणि इस्रेल यांच्यामधलं जे डायरेक्ट कन्फ्रंटेशन आहे ते आता सुरू झालंय. काही काळापूर्वी इस्रेलनी सिरियामधल्या एका इमारतीवरती हल्ला केला होता आणि त्यामध्ये इराणचा एक सर्वोच्च लष्करी नेता जो आहे तो मारला गेला होता. आणि त्यानंतर संपूर्ण इराणमध्ये इस्रेलच्या विरुद्ध भयानक असंतोषाची भावना होती, सोडाची भावना होती, आणि त्यामुळे इराणकडनं जवळपास 300 मिसाईल्स हे इस्रेलवरती पहिल्यांदा असं घडलेलं आहे इराण आणि इस्रेलच्या संबंधांमध्ये की प्रत्यक्ष अटॅक झालेला आहे. असा अटॅक इराणकडनं यापूर्वी कधी झालेला नव्हता. अप्रत्यक्षपणे त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून ते इस्रायलला त्रास देत होते किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रत्यक्ष अटॅक झाला नव्हता. यावेळेला इराणकडनं प्रत्यक्ष अटॅक हा इस्रेलवरती झालेला आहे. आणि आता जी सगळ्या जगाला चिंता आहे की इस्रेल हे याचं परत उत्तर कसं देतो, याची काही याचा काही बदला हा इस्रेलकडनं घेतला जातो का, ज्यासाठी सगळे अभ्यासक, सर्व राजकारणी किंवा आखातातले सगळेजण या गोष्टीकडे चिंतेने पाहत आहेत. मग अनेकदा अशा स्वरूपाची चर्चा आहे की हा इस्रेलचा एक पद्धतीने बदला घेण्याचा प्रकार आहे का, ह्या हल्ल्यामाग किंवा ह्या अपघाती हेलिकॉप्टरच्या अपघातामागे इस्रेलचा हात आहे का, अशा प्रकारच्या चर्चा ह्या असणं ह्या स्वाभाविक आहेत. हे कारण असं की त्या विशिष्ट पार्श्वभूमीवरती ही हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली आहे. परंतु हे लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेला असा पॉवरफुल नेता याचा मृत्यू होतो त्या त्या वेळेला ह्या कॉन्स्पिरसी थेरीज ह्या नेहमी पुढे येत असतात. परंतु हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. मला पर्सनली असं वाटत नाही की इस्रेल असं करेल. याचं कारण तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा की इस्रेलला देखील आता वेस्टर्न वर्ल्डचा आणि अमेरिकेचा पाठिंबा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर हे आखातामधलं जर जे युद्ध आहे हे जर वाढलं गेलं तर आता मेन प्रॉब्लेम असा आहे की ऑलरेडी युरोप आणि अमेरिका हे रशिया युक्रेन वॉरमध्ये इन्वॉल्व्ह आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेला मोठी मदत घेऊन इस्रेलच्या पाठीशी उभं राहणं किंवा पश्चिम युरोपीय देशांना जे कोरोना नंतर ज्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे अशा देशांनी येऊन पुन्हा इस्रेलला साथ देणं इतकं सहज सोपं नाही आहे. त्यामुळे इस्रेल विनाकारण अशा पद्धतीने करणार नाही. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय वातावरण हे तापत चाललेलं आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टनी त्यांच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट कधीही काढू शकतात आणि विशेष म्हणजे फ्रान्स आणि जर्मनीनी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या ह्या अरेस्ट वॉरंटला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू यांना कदाचित भविष्यामध्ये इतर देशात गेलं तर अटक होऊ शकते. अशा प्रकारचं वातावरण असताना इस्रेल एवढी मोठी रिस्क घेईल असं वाटत नाही. निश्चितच. आणि आपण एकीकडे बघितलं की इराण अशा पद्धतीमध्ये अडकलेला आहे, अशा परिस्थितीत अडकले, दुसरीकडे इस्रायलचा जो शत्रू आहे त्याच वेळेला आपण जर बघितलं तर इस्रायलला आता पॅलेस्टाईनला कुठेतरी मान्यता दिलेली दिसते, नॉर्वे असेल किंवा स्पेन आयलंड यांनी. या घटनेचं महत्व नेमकं कसं आहे? बघा, लक्षात घ्या की आता यातनं एक गोष्ट स्पष्ट होती, ते म्हणजे जे पश्चिमी जग आहे जे आतापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इस्रेलच्या पाठीशी उभा आहे, विशेष करून अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी ही जी देश आहेत हे प्रामुख्याने इस्रेलच्या पाठिंबा त्यांना आहे. तो धार्मिक कारणावरनं पण प्रामुख्याने आहे, त्या तेलाचं राजकारण देखील आहे. पण आता असं दिसून येतं ज्या वेळेला स्पेन, नॉर्वे सारखे देश जे आहे, जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणून ओळखले जातात, हे देश पॉवरफुल देश आहेत आणि हे न्यूट्रल देश आहेत, हे मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेणारे देश आहेत, शांतताप्रेमी देश आहेत आणि सातत्याने युनायटेड नेशनमध्ये प्रभाव असणारे हे देश आहेत. असे देश जेव्हा पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीला पाठिंबा देतात किंवा त्याला रिकग्नाइज करतात त्यावेळेला हा इस्रेलसाठी सेटबॅक आहे. त्याचप्रमाणे वेस्टर्न जी वर्ल्ड आहे किंवा त्यांची जी युती आहे जी इस्रेलच्या पाठीशी, त्यामध्ये फूट पडल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. आणि हा इस्रेलसाठी निश्चितच सेटबॅक आपण मानला गेला पाहिजे आहे, कारण हा वेस्टर्न वर्ल्ड आतापर्यंत एकजुटीने इस्रेलच्या पाठीशी होता. त्यामुळे आता ही जर फूट असेल तर प्रामुख्याने इस्रेलला जो आर्थिक, नैतिक आणि संरक्षण बाबतीमधलं समर्थन हे सातत्याने वेस्टर्न वर्ल्डकडनं आणि अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये मिळत गेलेलं आहे, ते
भविष्यात चालू राहील का यावरती मोठा क्वेश्चन मार्क आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा असा आहे की बेंजामिन नेतन्याहू यांना देखील आता थोडे सर्व्हायव्हलच्या संदर्भातले त्यांना क्रायसिस हा सतावतो आहे. त्यांना डोमेस्टिकली अपोज हा फार मोठ्या प्रमाणावरती इस्रायलमध्ये आहे. आणि आता जर मुद्दा असा असेल की बेंजामिन नेतन्याहूंच्या पॉलिसीजला जर विरोध असेल तर मात्र त्यांना भविष्यामध्ये त्यांचं जे राजकीय सर्व्हायव्हल आहे हे जरा अवघड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ज्या घटनेचा उल्लेख मी आत्ता केला एकीकडे नॉर्वे स्पेननी पॅलेस्टाईनला समर्थन देणं हा एक भाग झाला. दुसरं जी महत्वाची मूव आता होती आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय जे आहे हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने यापूर्वी जसं व्लादिमीर पुतीनच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट काढलेला आहे म्हणून पुतीन हे कुठेही जाऊ शकत नव्हते. ते भारतामध्ये पण G20 बैठकीला आले नव्हते कारण त्यांना कधीही कुठे अरेस्ट होऊ शकते अशा प्रकारचे वॉरंट हे ICCने काढले गेलेले आहेत. तशाच प्रकारचे वॉरंट आता बेंजामिन नेतन्याहूच्या विरुद्ध काढले जावे अशी मागणी आता प्रामुख्याने फ्रान्स आणि जर्मनीकडनं झालेली आहे. जर अमेरिकेचं समर्थन त्याला मिळालं तर बेंजामिन नेतन्याहूच्या विरुद्ध पण ICC अरेस्ट वॉरंट काढू शकते. हा सगळाच जर प्रकार आपण असं पाहिलं तर एक बाब निश्चितपणे आता स्पष्ट होती आहे की वेस्टर्न वर्ल्डची अजिबात इच्छा नाही आहे की हा जो आखातातला संघर्ष वाढावा कारण ते एक्झॉस्ट झालेले आहेत. ते इकॉनॉमिकली फार एक्झॉस्ट झालेले आहेत. कोरोना नंतर त्यांची आर्थिक आणि औद्योगिक घडी ही विस्कटलेली आहे. कोणत्याही देशाचा GDP ग्रोथ रेट 2-3% वरती नाही आहे. अनएम्प्लॉयमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली, महागाई हा 20% वरती गेलेली आहे. त्यामुळे वेस्टर्न वर्ल्डचा ह्या सगळ्या युद्धांमध्ये आता फारसं स्वारस्य राहिलेलं नाहीये. म्हणून त्यांच्यातली फूट दिसती आहे. पॅलेस्टाईनचं समर्थन वाढत चाललेलं आहे. नेतन्याहूचा प्रभाव कमी व्हावा हा याचा प्रयत्न आहे असं आपल्याला दिसून येतं. पण म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ कुठेतरी इस्रायल आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं राजकीय युद्ध हरतय असं म्हणावं लागेल. त्यांना इस्रायलच्या बाबतीमध्ये राजकीय युद्धाच्या बाबतीत इस्रायल म्हणण्यापेक्षा बेंजामिन नेतन्याहू हरतायत असं आपल्याला म्हणावं लागेल. हे त्यांच्या पॉलिसीज आहेत. आणि त्यामुळे इस्रायलमध्ये देखील फार मोठा वर्ग असा आहे की जो इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षामध्ये ज्याची मवाळ भूमिका आहे आणि त्यांचं देखील समर्थन हे पॅलेस्टाईनच्या मागणीला आहे. त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू हे सर्व म्हणजे इस्रायल असं अजिबात समीकरण नाहीये. किंबहुना बेंजामिन नेतन्याहूना क्लिअर कट मेजॉरिटी हे आतापर्यंत घेता नाही आलेली आहे. आणि आता त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विरोध देखील अंतर्गत होत आहे. त्यामुळे बेंजामिन नेतन्याहूचं समर्थन ह्या जागतिक पातळीवरती घसरतंय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. निश्चितच शैलेंद्रजी, तुम्ही NDTV मराठीशी संवाद साधलात आणि या प्रकरणावर संपूर्ण चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.